नमस्कार, कसे आहात सगळे? तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये। आज आपण मस्त अशी नवरात्र स्पेशल उपवासाची रेसिपी बघणार आहोत, बगर बटाटा पराठे। तर हे कसे बनवायचे चला आपण बघूया। तर बघा, मस्त असे उपवासाचे पराठे बनवण्यासाठी मी इथे एक कप वरळीचं पीठ म्हणजेच भगरचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून भगर जी आहे हे मी छान अशी बारीक करून घेतलेली आहे। आणि यामध्ये मी अगदी 2 चमचे एवढं साबुदाणा घेतलेला होता आणि ते सुद्धा बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही फक्त आणि फक्त भगरचं पीठ घेतलं तरी चालेल। आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत बटाटे। तर मी इथे बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत। 3 बटाटे घेतलेले आहेत मी, मीडियम साईजचे आहेत। थोडासा आपल्याला यावर कढीपत्ता टाकायचा आहे, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 छोटा चमचा जिरे। आजची आपली नवरात्र स्पेशल रेसिपी आहे भगर बटाटा पराठा। अगदी मस्त लागते, तुम्ही एक वेळेस नक्कीच ट्राय करून बघा। आणि अशाच डिफरंट डिफरंट टाईपच्या म्हणजे साबुदाणा खिचडी किंवा मग जेच आपण नॉर्मली उपवासाला खातो या गोष्टी सोडून मी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रेसिपीज आहेत नवीन नवीन त्या आधी पण केलेल्या आहेत, त्याही तुम्हाला बघायच्या असतील तर मी आय बटनवर देईल। आणि आजची रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी ह्या नवरात्रीमध्ये घेऊन येत राहील आणि तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल। आता हे थोडं मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। जसं आपण पोळी पराठ्यासाठी पीठ लावतो अगदी तसंच आपल्याला याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे, डो तयार करून घ्यायचा आहे। आजची रेसिपी अगदी मस्त आहे, आवडली तर फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। तर बघा, मी हे छान असं एकत्रित करून घेतलेलं आहे। नॉर्मल जे आपलं पोळीचं पीठ असतं त्यापेक्षा हे थोडंसं वेगळं होतं। हे बघा, याला चिकटपणा तेवढा येत नाही, पण याचा पराठा आपण छानपैकी तयार करणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की पराठा आपण कसा तयार केलेला आहे। आता मी इथे थोडासा डो जो आहे हा तोडून घेतलेला आहे, हाताला छान असं तेल लावलेलं आहे। आता हाताच्या सह्याने आपल्याला याला छान असा पसरवून घ्यायचा आहे। आपल्याला याला लाटता येणार नाही लाटण्याने, आपण जर का याला लाटण्याने लाटायला गेलो तर याला भेगा पडतील, म्हणून अशा प्रकारे आपल्याला याला हातावरती छान असं थापून घ्यायचं आहे। अगदी भाकरीसारखं तुम्ही बघत असाल। आणि हो, भाकरीवरून आठवलं, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भाकरी आहेत ह्या कशा तयार करायच्या, जसं की तांदळाची भाकरी, नंतर बाजरीची भाकरी, या भाकरी मी याआधी केलेल्या आहेत, त्या तुम्हाला बघायच्या असतील तर मी आय बटनवर देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा। तर हे बघा, मी इथे छोटासा आपला पराठा जो आहे हा तयार करून घेतलेला आहे। साईडला मी पॅनसुद्धा गरम करून घेतलेला आहे, तवा। थोडंसं आपल्याला यावर तेल टाकून घ्यायचं आहे। आता पराठा जो आहे आपला उपवासाचा हा एका साईडने झालेला आहे, आपण याला टर्न करून घेऊ। तर बघा, या साईडने याला मस्त असा कलर आलेला आहे, खालच्या साईडने सुद्धा आपण याला छान असा तयार करून घेऊ। गॅसचा जो फ्लेम आहे हा आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला उपवासाचा जो पराठा आहे हा छान असा दोघं साईडने भाजून घ्यायचा आहे। आता आपण टर्न करून बघूया। बघा, या साईडने सुद्धा आपल्या उपवासाच्या पराठ्याला मस्त असा कलर आलेला आहे, दोघं साईडने पराठा अगदी मस्त झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊ आणि अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा पराठे तयार करून घेऊ। आणि हातावर थापायला जर का आपल्याला प्रॉब्लेम होत असेल तर अशा प्रकारे थोडंसा पसरवून आपण याला नंतर तव्यावर सुद्धा पसरवू शकतो। हे बघा, फक्त तव्यावर थोडं तेल आपल्याला आधी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे हे खाली चिटकायला नको, आणि अशा प्रकारे छान असं पसरवून घ्यायचं आहे। गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी मंद ठेवायची आहे आपल्याला, खूप हाय फ्लेमवरती हे करायचं नाही आहे। हाय फ्लेमवरती हे लगेच खाली चिटकेल आणि आपल्याला याला पसरवता येणार नाही, म्हणून फ्लेम लो ठेवायची आहे आणि नंतर मीडियम करून घ्यायची आहे। तर बघा, इथे आपले मस्त असे सर्व उपवासाचे जे पराठे आहेत हे खाण्यासाठी रेडी आहेत। चला तर आता यांना आपण सर्व करून घेऊया। तर बघा, इथे आपले मस्त असे भगर बटाटा उपवासाचे पराठे हे खाण्यासाठी रेडी आहेत। बघा किती छान दिसतंय, तसे खायला सुद्धा टेस्टी आहे। तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। आणि कशी वाटली आजची रेसिपी
ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आपण भेटूया अशाच एका मस्त अशा रेसिपी सोबत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.